नमस्कार, मी श्वेता आरज, भिवंडी शहरातील साईनगर तांडाळी अंजुरफड रोड येथे गुरुवारी झालेल्या शुल्लक वादातून मुलाच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर 3 ते 4 जणांनी ऍसिड फेकून हल्ला केला, ज्यामध्ये 6 जण जखमी झालेत. या ऍसिड हल्ल्यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. शहरातील तांडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीचा धक्का लागल्याने या कारणातून मुलांच्या 2 गटात हाणामारी झाली होती. त्यात निखिल शर्मा व त्याचे मित्र हे मारहाण का केली याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी गेले असता त्यांच्यात बाचाबाची झाली व मुलांच्या 2 गटात हाणामारी झाली. त्यावेळी एका गटातून बेसावध असणाऱ्या या मुलावर समोरच्या 3 ते 4 व्यक्तींनी ऍसिड फेकले. या अचानक झालेल्या हल्ल्याने हे 5 ते 6 युवक भाजल्याने विवळत तेथून पळत आपल्या घराकडे आले. या भांडणात एक महिला देखील जखमी झाली असल्याचे समजते. या ऍसिड हल्ल्यातील जखमींना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर अभिषेक देशमुख, निखिल शर्मा व अभिषेक शर्मा यांना गंभीर जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे कळवा रुग्णालयात या ठिकाणी रवाना केले असून स्थानिक नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांची जबाब नोंदवून तक्रार नोंदवल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रमांक विकास. असा नमस्कार.